अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अंतरिम बजेटमध्ये टॅक्समध्ये म्हणजे करप्रणालीत कोणताही बदल जाहीर करण्यात आलेला नाही, पण इतर कोणत्या महत्त्वाच्या घोषणा केल्यात आपण पाहूया. पंतप्रधान आवास योजनेचं 3 कोटी घरांचं उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या जवळ सरकार आहे आणि आणखीन 2 कोटी घरं पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येतील असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलंय. यासोबतच मध्यम वर्गासाठी देखील घरांची योजना जाहीर करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. पायाभूत सेवा विकासासाठी 11,11,111 कोटींची तरतूद करण्यात आली. हा निधी GDP 3.4% आहे. आयुष्मान भारत योजनेचा फायदा आता आशा सेविका, अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनीसांना देखील मिळणार आहे. सर्वायकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरवरची लस 9 ते 14 या वयोगटातल्या मुलींना देण्यासाठी सरकार आता प्रयत्न करणार आहे. देशातल्या मेडिकल कॉलेजेसची संख्या वाढवण्यात येईल. यासाठी विविध खात्यांअंतर्गत सध्या असलेल्या हॉस्पिटल व्यवस्थेचा वापर करता येईल का हे देखील एक कमिटी तपासून पाहिल. मोहरी, शेंगदाणे, तीळ, सोयाबीन आणि सूर्यफूल या तेलबियांचं उत्पादन वाढवण्यासाठी आत्मनिर्भर ऑइल सीड्स अभियान सुरू करण्यात आलंय. दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ही योजना जाहीर करण्यात आली आणि सोबतच गुरांमधला फूट अँड माउथ डिसीज रोखण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं देखील अर्थमंत्र्यांनी सांगितलंय. तंत्रज्ञान संशोधनासाठी एक नवीन योजना जाहीर करण्यात आली आणि यासाठी 1,00,000 कोटींची तरतूद करण्यात आली आणि याद्वारे रिसर्च आणि इनोव्हेशनसाठी 50 वर्षांचं कर्ज व्याजमुक्त किंवा कमी व्याजाने देण्यात येईल.